पवार पुन्हा एकदा बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत. शरद पवारांचा 3 दिवस बारामती दौरा असणार आहे. उद्यापासून शरद पवार यांच्या दौऱ्याला सुरुवात होते. दुष्काळी भागाच्या दौऱ्यानंतर आता बारामतीचा दौरा शरद पवार करत आहेत. अधिक माहिती देत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर, शरद पवार पुन्हा एकदा बारामतीच्या दौऱ्यावरती असणार आहेत, हा नेमका दौरा कसा असेल? काही वेळापूर्वी जेव्हा शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या संदर्भानं पत्र लिहिलं, त्यापूर्वीचा दौरा आपण शरद पवारांचा शेतकऱ्यांसोबतचा पाहिला. आता पुढचे 3 दिवस पुन्हा एकदा शरद पवार हे शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी, प्रश्न जाणून घेण्यासाठी म्हणून शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत, शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. उद्या, परवा आणि 13 असे 3 दिवस बारामतीतल्या वेगवेगळ्या परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या या ज्या वेगवेगळ्या अडचणी आहेत त्या जाणून घेण्यासाठी म्हणून शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचं नियोजन शरद पवारांनी केलेलं आहे. अशा पद्धतीचा दौरा आखण्यात आलाय. बघावं लागणार आहे शेतकरी नेमक्या कोणत्या मागण्या, कोणते प्रश्न शरद पवारांकडे मांडतात, काय नेमक्या व्यथा शरद पवार जाणून घेतात, आणि सरकारसोबत जी बैठक आयोजित करण्याची विनंती शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केली आहे, त्या बैठकीत या सगळ्या प्रश्नांचा काही उहापोह होतोय का, त्यावर काही चर्चा होऊन काही मार्ग ठोस उपाययोजना केली जाते का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. निश्चित. धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.